फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ येथे श्रीनाथ गहू क्लिनिक आणि दाल मिल तसेच बाजूला असलेल्या किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। यामुळे क्लिनिकसाठी आलेल्या डाळी गहू किराणा दुकानातील सामान संपूर्ण जळून खाक झाले आहे। खामगाव गोरक्षनाथ येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे प्रकाश सोनवणे यांचे श्रीनाथ गहू क्लिनिक व दाल मिल तसेच किराणा दुकान असून 2 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान बंद करून झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातून जाळ निघत असल्याचं त्यांच्या आईच्या निदर्शनास आलं। त्यांनी बाहेर पळ काढत आरडाओरडा सुरू केली असता आजूबाजूचे लोक जागी झाले। आग विझवण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न आगीने सर्व काही जळून खाक करून टाकलं होतं। यामध्ये दाल मिल मध्ये क्लिनिंग साठी आलेली डाळ गहू तसेच किराणा दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले। जवळजवळ 3 लाख रुपयाचं नुकसान असल्याचं दुकान मालक किशोर सोनवणे यांनी सांगितलं आहे। सदरील घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर मोठा आर्थिक डोंगर कोसळला आहे। त्यांना शासनाकडून काही मदत मिळावी अशी यांच्याकडून ग्रामस्थांकडून मागणी केली जाते आहे। नंदकुमार हापत, AN News, फुलंब्री।